काल झी मराठी टीव्ही चॅनल्सवर मालिका अग्गबाई सुनबाईमध्ये जे काही दाखवलं ते संपूर्णपणे चुकीचे आहे व त्यामुळे शिंपी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. विंचूर येथील संत नामदेव महाराज मंदिरात समस्त शिंपी समाजाकडून याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. सध्या झी मराठी टीव्हीवर चालू असलेली अग्गबाई सुनबाई या मालिकेत शिंपी समाजाचे उपजीविकेचे साधन असलेल्या शिवन मशीनला लाथ मारून ती मालिका प्रसिद्ध करून समस्त शिंपी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. झी मराठी टीव्हीवर शुभदा आयरे व शेखर धवलीकर लिखित तसेच सुनील भोसले निर्मित अग्गबाई सुनबाई या मालिकेत गुरुवार दिनांक 20 मे 2021 रोजी रात्री 8:30 नियमितपणे प्रसारित होत असलेल्या एपिसोडपूर्वी मालिकेतील महत्वाची व्यक्ती रेखा साकारत असलेले अभिनेते अद्वैत दादरकर यांनी समस्त शिंपी समाजाच्या उपजीविकेचे साधन असलेल्या व पूजनीय असलेल्या शिवन मशीनला लाथ मारून समस्त शिंपी समाजाचा व आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केलाय व देशातील कोणताही शिंपी बांधव हा अपमान सहन करणार नाही. त्यामुळे मालिकेचे लेखक निर्माता अभिनेता दिग्दर्शक व झी मराठी टीव्ही यांचा अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाने जाहीर निषेध केलाय. तसेच झी टीव्हीने समस्त शिंपी समाजाची दूरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी व त्यामध्ये चित्रित केलेला आक्षेपार्ह प्रसंग त्वरित काढून टाकावा अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून जिल्हाधिकारी व माहिती प्रसारण यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून या प्रश्नावर मोठे आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधितांची असेल असे सांगितले. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्ता वावधाने जिल्हा प्रमुख प्रवीण पवार विंचूर अध्यक्ष मधून किरण नवले महाजन सर बाळकृष्ण कल्याणकर ज्ञानदेव कल्याणकर विजय क्षीरसागर विजय झनकर प्रयाग कल्याणकर समस्त विंचूर शिंपी समाज हजर होते. सिरेडच्या अनुषंगाने आपण सर्व समस्त शिंपी समाज आणि शिवणकाम करणारे सर्व कारागीर ज्याच्यावर त्यांचं पोट चालतं ते सर्व विंचूर परिसरातील आणि विंचूर शहरातील त्या सिरियलमधील त्या नायकाचा आपण निषेध करतो. कारण कुठलाही व्यवसाय हा धर्मशास्त्राने निषिद्ध केलेला नाही आहे. ज्या व्यवसायामुळं आपलं पोट भरतं व्यवसाय करताना जी साधनं वापरली जातात जे साहित्य आणि हत्यारं वापरली जातात त्याला तो कमावणारा माणूस लक्ष्मी समजतो आणि लक्ष्मीला लाथाडणं हे धर्मशास्त्राने देखील निषिद्ध आहे किंवा अतिशय गैरकृत्य आहे की ज्याच्यावर आपलं पोट चालतं त्यालाच आपण लाथ मारावी. केवळ हा शिंपी समाजाचाच अपमान नाही आहे तर प्रत्येक काम करणाऱ्या माणसाचा प्रत्येक श्रमजीवी माणसाचा की ज्या हत्यारानं ज्या साधनाने तो आपलं पोट भरतो त्या व्यक्तीचा अपमान आहे. म्हणून सर्व समस्त शिंपी समाज आणि काम करणारे जे कारागीर आहे भले इतर धर्माचे त्यांनी देखील सांगितलं की आम्ही देखील या सिरियलचा आणि त्या नायकाचा जाहीरपणे निषेध करतो आणि ही निषेध करून नुसतं भागणार नाही तर ही जबाबदारी शासनाची आहे. शासनाने नियुक्त केलेलं जे सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्डाने अगोदर ती फिल्म किंवा ती सिरियल ज्यावेळेला तुम्ही तपासून मंजूर करता त्यावेळेला याची दखल घ्यावी की यापुढे जरी निदान असल्या गोष्टी घडू नये आणि त्या दाखवण्यात येऊ नये. कलाकार देखील काम करतो पोटासाठी परंतु या ठिकाणी सिरियल दाखवताना सेन्सर बोर्डाने जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती न घेतल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आणि एका मशीनला लात मारणं म्हणजे लक्ष्मीला तुम्ही लाथाडलंय त्यामुळे आम्ही पुन्हा एकवार सर्वजण या ठिकाणी शहराच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि शासनाला विनंती करतो की त्यांनी यापुढे असल्या गोष्टींची पूर्णपणे दखल घेऊनच सिरियल किंवा चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा. बातमी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर मायभूमी न्यूज विंचूर. आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.